पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रम राबवून नुकताच साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांनी बुके नको तर बुक आणा असं आवाहन शुभेच्छुकांना करण्यात आलं होतं. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि नितीन पाटील यांच्या हस्ते पनवेल येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात मंगळवारी या साहित्याचं वाटप करण्यात आलं. या साहित्यांमध्ये शुभेच्छुकांनी शालेय साहित्य, वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सिल सारख्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. या साहित्य वाटपावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महेश सरदेसाई, प्रसाद कंधारे, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, सचिन नाझरे, राजा चव्हाण, विनीत मडवी, केतन खुटले, चैतन्य सकट, विजय डिसोजा तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे मोहन मुजुमदार, ॲडव्होकेट सुवर्णा वत्सराज, नारायण देशपांडे, रमेश चव्हाण, अश्विनी मुळे यांच्यासह वनवासी कल्याण आश्रममधील पदाधिकारी उपस्थित होते. या साहित्याचं वाटप केल्याबद्दल वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने नितीन पाटील तसंच जाणीव एक सामाजिक संस्थेचे आभार मानण्यात आले. नमस्कार. गेल्या 31 ऑगस्ट रोजी आपण माजी नगरसेवक नितीनभाई पाटील तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि आम्ही त्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व लोकांना आम्ही आवाहन केलं होतं की बुकेच्या ऐवजी आपण एक वही किंवा पेन असं या स्वरूपात आपण भेट द्यावी. ती भेट लोकांनी त्यांना दिलेली आहे. बऱ्याच लोकांनी बुके आणले नव्हते, सगळ्यांनी वह्यांचंच वाटप दिलेलं आहे बाईंना आणि त्या संदर्भात आम्ही आज वनवासी कल्याण आश्रम येथे आम्ही आलेलो आहोत. त्यांचे सदस्य आहेत, बरेच सदस्य आहेत इथे हजर. तर या बाईंच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या वह्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या वह्या आम्ही तुम्हाला तुमच्याकडे सुपूर्द करतो. त्या पुढे तुम्ही त्या चांगल्या कारणासाठी चांगल्या मुलांना त्याचा वापर उपयोग व्हावा यासाठी त्याचा उपयोग होईल असं आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ आणि आम्हाला त्याचा एक खारीचा वाटा मिळाला आहे. भाईंच्या स्वरूपात करायला मदत करायला वाटा मिळाला आहे ते आम्ही खूप तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद. आम्ही भाईंचे अत्यंत आभारी आहोत कारण बुकेंच्या ऐवजी या स्वरूपात भेट जी अनाथ मुलांना वनवासी मुलांना उपयोगी पडेल अशी त्यांनी द्यावी अशी आपल्या सगळ्या हितचिंतकांना साथ घातली आणि हितचिंतकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आम्ही खरोखर धन्यवाद देतो आणि आम्हाला खात्री आहे की यापुढे पण असंच तुमच्याकडून मदत मिळत राहील आणि आमचा उत्साह वाढत राहील.